लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यास केंद्र सरकारनं नकार दिलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी डिसेंबर 2018 मध्ये लोकसभेमध्ये नियमानुसार लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जा देण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. राजू शेट्टींना गृह विभागातील सहसचिव LCL दास यांनी जुलै 2019 रोजी पत्र लिहून केंद्र सरकारचं याबाबतीत उत्तर कळवलंय. केंद्र सरकारनं लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जा देण्यास असमर्थता दर्शवलीय. लिंगायत आणि वीरशैव हे हिंदू धर्माचाच भाग असल्याचं यामध्ये म्हटलंय. लिंगायत धर्माचा स्वतंत्र ध्वज धर्मग्रंथ असून महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केलीय. या धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यासाठी देशभरातील लिंगायत धर्म एकवटून रस्त्यावर उतरले, त्यामुळे त्यांचा तो कायदेशीर अधिकार आहे. यासाठी लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जा द्यावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी 19 डिसेंबर 2018 रोजी लोकसभेत नियमानुसार मांडताना केली होती. केंद्र सरकारची ही भूमिका लिंगायत समाजावर अन्याय करणारी असल्याची भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. यापुढे लिंगायत समाज कोणतं पाऊल उचलणार याची संपूर्ण समाजाला उत्सुकता आहे. त्यावर अधिक माहिती देण्यासाठी माझ्या सोबत आहेत माजी खासदार राजू शेट्टी. राजू शेट्टी, काय अधिक माहिती द्याल? डिसेंबर 2018 ला लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नियम 397 लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी जे देशभरामध्ये आंदोलन चालू आहे त्याची दखल घ्यावी आणि या समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा केंद्र शासनाने द्यावा अशा प्रकारची मागणी मी लोकसभेच्या सभागृहामध्ये केलेली होती. खरंतर घटनेनुसार समाजाला स्वतंत्र धर्माचा जर दर्जा द्यायचा असेल तर त्याचा प्रेषित त्यांचा ध्वज धर्मग्रंथ या स्वतंत्र असल्या तर त्याचे निकष पूर्ण होतात आणि हे सर्व निकष लिंगायत धर्म पूर्ण करतो आणि त्यामुळं त्याला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी त्यांची न्याय आहे. कारण त्यांचे प्रेषित महात्मा बसवेश्वर आहेत, त्यांचा स्वतंत्र ध्वज आहे आणि म्हणून त्यांना स्वतंत्र दर्जा मिळाला पाहिजे ही माझी मागणी होती आणि त्याला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांनी मला 2 जुलैला उत्तर असं दिलं की लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म लिंगायत ही हिंदू समाजाचा कोट भाग आहे आणि त्यामुळे स्वतंत्र धर्माचा दर्जा देता येणार नाही अशा प्रकारचं उत्तर देऊन एक प्रकारे लिंगायत धर्मावर भारत सरकारनं आणि भारत सरकारच्या धोरणानं अन्यायच केलेला आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे.